आमच्या मागण्या एवढ्याच आहे की नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई बोर्ड स्कूल क्रमांक 94 की आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेने एवढा शिक्षणाचा दर्जा एवढा उंच केलेला आहे आणि आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना इथं टाकलं, परंतु इथं आल्याच्या नंतर आज आम्हाला कळालं की इथं शिक्षक नाही आहे, शिक्षण नाही आहे. सीबीएसई बोर्ड आहे तर मराठी स्कूलच्या टीचर्स आहेत, त्याचबरोबर की म्हणजे त्यांचं भांडं उघडं पडलं अशा प्रकारे. आणि वरून आम्ही एवढं निवेदन दिलं, एवढं निवेदन देऊन पण त्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आणि आताही शिक्षणाधिकारी चौधरी साहेब आले होते बरं का, त्या चौधरी साहेबांनी आम्हाला आश्वासन देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला लेखी द्यावं किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या एका दिवसात पूर्ण कराव्यात. रोज रोज आम्हाला येऊन त्याच गोष्टीसाठी, आणि मुलाचा शिक्षणाचा विषय आहे, छोट्या मोठ्या गोष्ट अशी तर बोललो असतो, कारण मुलाच्या शिक्षणाचा विषय असल्यामुळे आम्ही थोडं सध्या म्हणजे बोलतात ना की रिस्क घेऊ शकत नाही साहेब. तर आमची विनंती आहे साहेबांना, आयुक्त साहेबांना, पालिकेला की तुम्ही लवकर लवकर शिक्षक द्यावेत, लवकर लवकर सीबीएसई बोर्डचे शिक्षक द्यावेत, असे उठून कुठे बी मराठी स्कूलचे टीचर नको. ठीक आहे साहेब, धन्यवाद. मागणी आमची हीच आहे की साहेब शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 1375 आणि शिक्षक आहेत फक्त 5. जर त्याला भागीले केलं, एका शिक्षकाच्या पाठीमागे 175 मुलं होतात, तर तो शिक्षक कुठल्या प्रेशरमध्ये तो शिकवत असेल पहिली गोष्ट, आणि तो जे शिकवत आहे त्या शिक्षणामार्फत मुलं काय त्याच्याकडून शिक्षण घेत असतील, तर तिथे मुलं शिक्षकं वाढली पाहिजे हीच आमची मागणी आहे. नगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं हे सांग. तर आम्ही जे आंदोलन आज केलं आहे ते टीचरांसाठी केलं आहे. काल पण आम्ही आयुक्तांची भेट घेतली, आम्हाला आयुक्तांनी अपॉइंटमेंट दिली होती तरी आयुक्त जागेवर नव्हते. आम्ही उपायुक्तांशी मीटिंग केली, नंतर आयुक्तांना यावंच लागलं, आम्ही काय तिकडून हल्लोच नव्हतो, त्याच्यामुळे आयुक्तांना यावंच लागलं. आयुक्तांबरोबर पण आमची मीटिंग झाली, पण आयुक्त न खुर्चीवर बसता आमच्याशी उभ्याने बोलले म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? आम्ही काय आहोत? आम्ही एक पॅरेंट्स आहोत, आमच्या मुलांचं भविष्य खराब झालं आहे. आज आम्ही चांगल्या चांगल्या शाळेत ना मुलं काढून इकडे टाकली ते का, तर आमच्या एरियामध्ये चांगली शाळा झाली आहे म्हणून. आणि आज तेच रिझल्ट, आम्ही या शाळेचे रिझल्ट घेऊन दुसऱ्या शाळेत ॲडमिशनला गेलो, कोणी ॲडमिशन देत नाही, तर आमच्या मुलांचं हे नुकसान भरपाई कोण करून देणार? तर नुकसान भरपाई करून देण्यापेक्षा जे झालं ते झालं, आता ह्याच्यापुढे आम्हाला टीचर अवेलेबल करून द्यावं हीच आमची मागणी आहे. धन्यवाद.